अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले जामनेर शहरातील सोनबर्डी सोमेश्वर महादेव मंदिरात आज पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज गीताधाम या ठिकाणी सपत्नीक आरती संपन्न झाली। तसेच यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या। गीताधाम सोमेश्वर महादेव मंदिर हे जिल्ह्याचं आकर्षण असून ग्रामविकास खात्याअंतर्गत आमदार महाजन यांनी 50 कोटीचा निधी मंदिर परिसराच्या विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला असून या निधीतून पार पडत असलेली विकास कामांची पाहणी देखील यावेळी आमदार महाजन यांनी केली आहे। आज श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार आहे आणि आज नागपंचमी आहे असा दुहेरी योग आज या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानिमित्ताने सर्व भाविकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आपण बघताय आज सकाळपासून मध्यरात्रीपासून सर्व शिवमंदिरांवर अलोट गर्दी भाविकांनी या ठिकाणी केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर ही गर्दी आपल्याला बघायला या ठिकाणी मिळते आहे आणि इथं आधीच अतिशय रम्य असं वातावरण, सुंदरसं वातावरण, हिरवगार वातावरण आणि त्यात आमचा श्रावण महिना, पण यावेळेला थोडा पावसाची कमतरता भासते आहे। मी शंकर भगवानाला विनंती करेल की बाबा चांगला पाऊस पडू दे, सगळे नद्या नाले वाहू दे, धरणं आमचे भरू दे आणि सर्वांना सुखशांतीने शेतकऱ्यांना राहूत। भाऊ, आपल्या संकल्पनेतून जामनेर शहरामध्ये बांधण्यात आलेल्या सोनेश्वर महादेव मंदिराचं महत्त्व अधिकच वाढत चाललेलं आहे, काय सांग? सोनेश्वर मंदिर तर आपलं इकडचं एक आकर्षण झालं त्या जिल्ह्याचं, पण त्याचबरोबर आता पुन्हा तिथे जवळपास 40 ते 50 कोटी रुपये पण यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत पर्यटनमधून, ग्रामविकास खात्यातून, नगरविकास खात्यातून आणि खूप मोठं काम या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे। इथे वॉटर स्पोर्ट्स या ठिकाणी सुरू केलेले आहेत, इथे नारायणी पार्क सुरू केलेला आहे, सायकल ट्रॅक 3 किलोमीटरचा केलेला आहे, मुलांसाठी पळायला सिंथेटिक ट्रॅक 3 किलोमीटरचा या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि अजून या ठिकाणी जवळपास 15 ते 20 हजार झाडं मोठी आपण या ठिकाणी लावतो आहोत। मला वाटतं इथे 2-3 वर्षामध्ये या सगळ्या भागाचं अतिशय रूप बदललं दिसेल आणि तसं जिल्ह्यातूनच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून पर्यटक या ठिकाणी निश्चित येतील। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।